नमस्कार, सावी डिझायनर या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट कुर्ती बघणार आहोत आणि त्याच्यासोबतच फ्लॅट कॉलर बघणार आहोत. तर इथे बघा, मी 2.5 मीटर कापड घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी वेगळी वेगळी फोल्ड जी आहे ती करून घेतली आहे, म्हणजे मागचा आणि पुढचा भाग आपला सोबतच कट होणार. सगळ्यात आधी एक मार्जिन लाईन ड्रॉ. हा आपल्या कुर्तीच्या मागची बाजू होणार आहे आणि समोरच्या भागासाठी 1 इंच डाऊन जायचं आहे आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि ही कुर्तीची समोरची बाजू होणार आहे. मागचा भाग 1 इंच आपण जास्त वाढवून घेतलेला आहे. आता शोल्डर टाकायचं आहे. फुल शोल्डर जेवढं आहे त्याचं अर्धं करायचं आहे. तर मी ते 7 इंचावरती मार्क करून घेतलं. खाली 1 इंच डाऊन जायचं आहे आणि गळ्याच्या साईडने आपल्याला ऑनफोल्डच्या साईडनं अशा पद्धतीने क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. दोन्ही मागच्या आणि पुढच्या दोन्ही साईडने आपल्याला हीच पद्धत फॉलो करायची आहे. आर्मोल मी इथे 7 इंचावरती मार्क करून घेतलं आहे आर्मोलसाठी आणि अशा पद्धतीने एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतले. आता आपण जसं समोरच्या पार्टसाठी 1 इंच डाऊन गेलो होतो तसंच वरच्या पण जायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला क्रॉस लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे. आता आपल्याला इथे आर्मोलचं मार्किंग करायचं आहे. तर इथे बघा, वरती 7 इंच घेतलं होतं तर खाली 6.5 इंचावरती मार्क केलं आणि अशा पद्धतीने या दोन्ही लाईन्सच्या आहे त्या जुळवून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने लाईन्स जुळवून झालेलं आहे. आता आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे. तुमची जेवढी चेस्ट आहे त्यात 1 इंच आपल्याला लूजिंग ॲड करायचं आहे आणि इथे 2.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. म्हणजे नॉर्मली आपण 1.5 इंच करतो पण प्रिन्सेस कट जोडायचं आहे त्यासाठी आपल्याला 1 इंच लागणार, म्हणून 1 इंच इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर आता आपल्याला याची जी आहे इथे बघा 2.5 इंच मार्जिन ठेवलेलं आहे. आपण नॉर्मली जेवढी कट उंची घेत असतो तेवढीच हिपसाठी मार्किंग, जेवढं हिपचं मार्किंग करण्यासाठी इथे ड्रॉ केलं आहे 21 इंचावरती आणि इथून मधातून फोल्ड केलेलं आहे आणि ही आपली वेस्टलाईन मी काढून घेतलेली आहे. हिपसाठी आपल्याला म्हणजे हिपचं मार्किंग जरी नसलं तरीही चालेल, कारण की आपण फ्लेअर कुर्ती शिवणार आहोत ए लाईन. तुमची जेवढी इथे वेस्ट आहे त्यात आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे आणि 2.5 इंच मार्जिन ॲड करायची आहे. आणि इथे तुमचं हिप जेवढं आहे त्यात तुम्हाला लूजिंग किती हवं ते इथे मार्क करून घ्यायचं आहे. मला इथे फक्त फिटिंग वेस्टपर्यंतच हवी आहे. आता आपल्याला इथे उंची टाकायची आहे. तर मी टेप असा सरळ पकडलेला आहे आणि इथे आपल्याला उंची टाकायची आहे. जेवढी आपली उंची आहे त्यात 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. 1 इंच खाली डबल फोल्ड करून शिलाईसाठी आणि 1/2 इंच शोल्डरसाठी. अशा पद्धतीने मी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली आणि आपल्या कुर्तीचा जो घेर आहे ए लाईन तो देखील मी अशा पद्धतीने मार्क करून घेतली. इथे आपल्या कापडाची जी उघडी बाजू आहे तिथून 1.5 इंच वर जायचं आहे आणि अशा पद्धतीचा आकार देऊन द्यायचा आहे. आता आपल्याला इथे आर्मोलला मार्किंग करायचं आहे. मागच्यासाठी 1.5 इंच, समोरच्यासाठी 1 इंच असं मार्क करायचं आहे आणि आर्मोलचा अशा पद्धतीने शेप देऊन द्यायचा आहे. कोणत्याही साईजसाठी आपल्याला शेप अशाच पद्धतीने द्यायचा आहे. तर आपल्याला प्रिन्सेस कट ड्रॉ करायचं आहे. तर इथे वरून शोल्डरवरून टेप पकडला आणि तुमचं शोल्डर टू ॲपेक्स जेवढं येते तेवढं इथे मार्क करायचं आहे. मी इथे 11 इंच घेतला आहे आणि ॲपेक्स टू ॲपेक्स मी जे आहे ते 4 इंच घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आणि इथे बघा, हा डिस्टन्स आपला 4 इंचाच आहे. तर संपूर्ण आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे 4 इंचापर्यंत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि इथून आपल्याला शेप द्यायचा आहे प्रिन्सेस कटचा. अशा पद्धतीने मी शेप देखील जो आहे तो देऊन घेतलेला आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की आपला आर्महोल जास्त होणार, तर आपला आर्महोल जास्त होणार नाही, ते व्यवस्थित बसणार स्टिचिंग झाल्यानंतर, कारण की आपण प्रिन्सेस कट यातच जॉईंट करणार आहोत आपण कोणताही फर्मा न काढता. अशा पद्धतीने मी मागचं आणि पुढच्या कुर्तीचं कटिंग करून घेतलेलं आहे. हा पार्ट आपण काढून घेतला. एक ही मागची बाजू झाली. मागची बाजू जी आहे तो 1 इंच आपली मोठी असते समोरच्या बाजूंपेक्षा. तर वरून बघा, ह्या 1 इंचाचा कापड मी कट करून घेतला. आता इथे बघा, आपल्याला इथे बटन्स लावायचे आहे म्हणजे पॅटर्न रेडी करायचा आहे. तर मी इथून अशा पद्धतीने कट देखील करून घेतलं आणि हे प्रिन्सेस कटचे जे फॅब्रिक आहे ते वेगळे वेगळे काढून घेतले आणि ते आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. प्रिन्सेस कट जोडताना आपल्याला आर्महोलच्या साईडने जोडायचं आहे अशा पद्धतीने. तुम्ही बघू शकता आयर्न केल्यानंतर हे व्यवस्थित होणार आणि याची फिनिशिंग खूप छान दिसणार. मी मागचा आणि पुढचा भाग जो आहे अशाच पद्धतीने जोडून घेतलेला आहे. आता आपल्याला शो बटनसाठी पट्टी इथे बघायची आहे. तर इथे बघा, मी 4 इंचाची पट्टी घेतली आणि पूर्ण कुर्तीची जेवढी लांबी आहे तेवढी वरून मी 1 स्टिच लावून घेणार. परत अशा पद्धतीने फोल्ड करून परत एकदा कापड डुंबून आणखी एक अशी मी शिलाई लावून घेणार. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने शिलाई लावून घेतलेली आहे आणि याला देखील आपण प्रेस केल्यानंतर याची देखील फिनिशिंग खूप छान येणार. आता आपल्याला एकावरती एक ही कापड ठेवायचं आहे आणि रफली एक शिलाई लावून घ्यायची आहे. म्हणजे स्टिचिंग करते वेळी आपला कापड कमी जास्त व्हायला नको. इथे कमी जास्त कापड झाला आहे तो कट करून घ्यायचा. आता इथे बघा, अशा पद्धतीने मी शिलाई लावून घेतली. आता मागचा भाग अशा पद्धतीने घेतला आणि इथे बघा, गळ्याच्या साईडने मी इथे 3 इंचावरती मार्क केलं आणि रुंदी बघा 1 इंच घेतली. आणि इथे बघा, गळ्याचा आकार दिलेला आहे नॉर्मली गोल.
आणि आता आपल्याला ह्याच कापड ठेवून जो आहे फ्रंट साईडचा देखील कट करायचा आहे, कारण की आपण पट्टी लावल्यामुळे आपला समोरचा भाग वाढलेला आहे. शोल्डरच्या साईडने शोल्डर ठेवलं आहे अशा पद्धतीने. इथे ट्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला आपलं गळ्याचं मार्किंग कुठे येते ते. मी इथे बघा चॉकने मार्क करून घेतलं आणि मार्क करून झालं की इथे आपल्याला आता बाकीची लेंथ टाकायची आहे. तर इथे मी 3 इंच गळ्याची रुंदी ठेवणार आहो. अशा पद्धतीने एक बॉक्स ड्रॉ केला आणि असा हलका गोल आकार देऊन द्यायचा आहे आपल्याला शेप कॉलरसाठी. आणि आपल्याला व्यवस्थितरित्या हे कापड ॲडजस्ट करून कट करून घ्यायचं आहे. बरेच दिवस झाले मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड जे आहे ते करू शकले नाही, कारण की माझं प्रेग्नन्सीमध्ये थोडे कॉम्प्लिकेशन झाले, त्यानंतर बेडरेस्ट झाला आणि डिलिव्हरीनंतर पण काहीतरी कॉम्प्लिकेशन्स झाले. व्हिडिओ मी हा 3 ते 4 महिने आधी बनवलेला होता आणि आज कुठेतरी मला वेळ मिळायला बरं वाटत होतं थोडं, म्हणून मी आज थोडा एडिट केला आहे आणि आता व्हिडिओ जो आहे तो मी अपलोड करत आहे. बघा मागचा आणि पुढचा भाग अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे अशा इथे. आणि आता आपल्याला इथे व्यवस्थितरित्या शोल्डर जे आहे ते जॉईंट करून घ्यायचे आहे. इथे शोल्डर जॉईंट करून झाले की ती बाहीची आपल्याला मार्किंग करायची. तर 4 फोल्डमध्ये मी कापड घेतला. इथे आपल्या बाहीची लांबी टाकायची आहे. मी इथे 16 इंच बाहीची लांबी घेतलेली आहे. बाही रुंदी जी आहे ती 5 इंच घेतली. 2 इंच मी इथे शिलाई मार्जिन घेतलेली. आता आपला आर्महोल जे आहे 7 इंच घेतलं होतं. थोडा टेप क्रॉसमध्ये पकडून किंवा सरळ देखील 7 इंचावरती मार्क करून घ्यायचं. खाली डाऊन जायचं 3 इंच अशा पद्धतीने. आणि असं आपला फ्री हँडली जो आहे बाहीचा आकार द्यायचा आहे मागच्या आणि पुढच्या. 7 इंच जिथे मार्क केलं तिथून आपण 2.5 इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहोत, म्हणजे आपली बाही कमी जास्त व्हायला नको म्हणून. हा झाला आपला मागचा भाग. आणि आता आपण समोर आपल्याला समोरचा भाग काढायचा आहे. तर अशा पद्धतीने मी याचं सेंटर केलं. सेंटर झाल्यानंतर आपल्याला 1/2 ते 1.25 इंच खाली जायचं आहे आणि इथून आपल्याला परत बाहीचा आकार द्यायचा. हा आपला समोरच्या बाहीचा आकार झाला आणि तो जो आहे तो आपला मागच्या बाहीचा आकार झाला आहे. अशा पद्धतीने आता आपण इथे रिचेक करून घ्यायचं आहे. बघा मागचा भाग व्यवस्थित असा ठेवून इथे व्यवस्थित आपलं इथपर्यंत आलेला आहे. मागचा आणि पुढचा भाग हे दोन्ही आपले व्यवस्थितरित्या आले आहे. थोडा कापड कमी जास्त झाला तर चालते, जास्त झाला तर चालतो, पण कमी झाला व्हायला नको म्हणून रिचेक ऑलरेडी आधी करून घेतलं की टेन्शन राहत नाही. आता ही समोरची बाही देखील आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे. फ्रंट आणि बॅक आपण इथे मार्क करून घेतलं. आणि इथे बघा खाली आपल्याला पॅटर्न रेडी करायचा आहे. तर खाली मी 5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि एक दोरीची मी अशी नाडी बनवलेली आहे. इथे आपल्याला बेल्ट रेडी करायचा आहे. तर उलट्या बाजूला मी अशा पद्धतीने कापड ठेवला, त्यावरती ही बाही ठेवली, म्हणजे ही पट्टी ठेवली आहे बाहीची डबल फोल्ड झालेली. आणि इथे बघा असं वर आणून आपल्याला इथे स्टिच लावून घ्यायची आहे, म्हणजेच असा आपल्या बाहीचा पॅटर्न एक आपण इथे रेडी केलेला आहे. आता आपल्याला दोन्ही साईडने बाया ज्या आहे आपल्या जोडून घ्यायच्या आहे व्यवस्थितरित्या. आणि इथे बघा प्रिन्सेस कट आपण व्यवस्थित जॉईंट केलेला आहे. प्रिन्सेस कट आपण जे आहे फ्रंट शेप जो आहे तो कट केलेला नव्हता. आपण जेव्हा प्रिन्सेस कट जॉईंट केला तेव्हा आपण तो व्यवस्थित कट केलेला आहे. आता इथे कॉलर आपण रिचेक करून घेतलेली आहे. इथे बघा 9.5 इंच आपला आलेला आहे. आता हा कॅनव्हस पेपर घेतला, डबल करून घेतलेला आहे, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे आणि इथे 8 इंचावरती मार्क केलं आणि इथे 2 इंचावरती मार्क केलेला आहे. आपण खाली ड्रॉ केलं आणि अशा पद्धतीने आपण जे आहे व्यवस्थित शेप देऊन दिलेला आहे अर्धा राऊंड. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला लवकरच लक्षात येणार. आणि आता आपण रिचेक करून घ्यायचं आहे. इथे बघा आपलं 9.5 इंच आपलं इथे आलेलं आहे. तर इथे मार्क करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला आता कॉलर आपल्याला किती इंचाची दाखवायची आहे. मला कॉलर 1 इंचाची दाखवायची आहे तर म्हणून मी इथे 1 इंचावरती जे आहे मार्क करून घेत आहे आणि 1 इंचापर्यंतचा असा मी शेप देऊन दिलेला आहे. आता आपल्याला याचं कटिंग करायचं आहे. 2 कापड घेतले ते मी जोडून घेतले. एका कापडाला बघा कॅनव्हसवरती मी अशी शिलाई लावून घेतलेली आहे आणि एक तसाच ठेवला खालून. अशा पद्धतीने आपल्याला असा दुमडून घ्यायचा आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपला कॉलर येणार. असेच आपल्याला 2 जे फॅब्रिक आहे ते कट करायचे आहे आणि इथे खालची जी बाजू आहे त्याला आपल्याला फोल्ड करून अशा पद्धतीने स्टिच लावून घ्यायची आहे, किंवा तुम्ही प्रेस देखील करू शकता. आणि आपल्याला एंड टू एंडपर्यंत वरच्या साईडने अशी शिलाई लावून घ्यायची आहे. शिलाई लावून झाली की अशा पद्धतीने आपली कॉलर ती वर काढायची आहे आणि नंतर याला जी आहे ती प्रेस करून घ्यायची आहे. बघा व्यवस्थित आता मी याचं सेंटर काढलं. याचं सेंटर, कॉलरचं सेंटर आणि कुर्तीचं सेंटर अशा पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. इथे सेंटर जिथे आलं तिथे नॉच लावून घ्यायचं आहे किंवा मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इथे रिचेक करायचं आपलं कॉलर की व्यवस्थित येत आहे का.
अशा पद्धतीने पकडून जी आहे आपल्याला संपूर्ण याला शिलाई लावून घ्यायची आहे. आधी खालच्या बाजूला इथे बघू शकता तुम्ही, मी इथे शिलाई लावली. आता हीच कलर आपल्याला अशी वरच्या बाजूने शिलाई लावून जोडून घ्यायची आहे आणि तुम्ही याची फिनिशिंग बघू शकता. मला माहिती आहे व्हिडिओ खूप फास्ट झालेला आहे, कारण की आम्ही 3 ते 4 महिने झाले बनवून ठेवलेला होता, तर एडिटिंगसाठी थोडं मागे पुढे झालेला आहे. इथे बघा, आता आपल्याला फिटिंग करायची आहे, तर व्यवस्थित बाहीच्या साईडने आपल्याला कापड पकडून जी आहे इथे शिलाई लावून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, इथपर्यंत शिलाई लावली आणि इथे बघा आपण स्लीट खाली आपल्याला डबल फोल्ड करून इथे शिलाई लावायची आहे. आणि इथे अशा पद्धतीने आपली प्रिन्सेस कट कुर्ती रेडी झाली आहे. कॉलरच्या खाली आपल्याला हाताला बटन्स लावायचे आहे आणि 3 ते 4 इंच अंतराचा गॅप ठेवून आपल्याला संपूर्ण स्लीपपर्यंत बटन लावून घ्यायचे आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट देखील नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.